सगळ्या महिला म्हणतात हो आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत मर 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 त्या स्वयंपाकघरात असतो सगळी झाडलोट करत असतो हा व्यायाम होत नाही का एकाच वेळा सायमलटेनियसली तुमचं संपूर्ण शरीर रोल पण होणार आहे आणि प्रेस पण होणार माझ्या एका पेशंटने एका महिन्यामध्ये साडे दहा किलो वजन कमी केलंय पोट जर कमी करायचं असेल तर पोट दुडलं पाहिजे वाकल पाहिजे पिळलं पाहिजे चेपलं पाहिजे गोल फिरवलं पाहिजे तरच ते पोट कमी होणार आहे अहो दोन दोन वर्षाच्या पोरांकडनं त्यांचे व्यायाम करून घेतात त्यांना भिंतीवर काय चढवतात वरन उड्या मारायला काय लावतात पाण्यातनं काय बुडवून काढतात त्यांना त्यांना फक्त ऍथलेट्स करायचं असतात आणि त्यामुळे त्यांना शरीर खरं सांगायचं तर ते अत्याचार असं वाटतं मला युट्यूब नमस्कार आरोग्य मध्ये मी कविता जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी गेले काही भाग आपण व्यायाम या विषयावर चर्चा करतोय व्यायाम या विषयासंदर्भातल्या चर्चा करतोय आणखीही काही व्यायामा संदर्भातले मूलभूत प्रश्न आणि बदलत्या काळानुसार आजच्या लोकांना पडणारे प्रश्न आज आपण थेट दामले गुरुजींना विचारणार आहोत दामले गुरुजी आरोग्य रहस्य नमस्कार 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 आरोग्य रहस्य मध्ये तुमचं स्वागत आणि तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला संदर्भातले प्रश्न नकी, नकी। पहिला प्रश्न गुरुजी हा असा की कुठल्याही माणसाला कोणत्याही माणसाला करता येईल असा एखादा सुरक्षित निर्धोक व्यायाम प्रकार काही आहे का आणि त्याच्यातलाच उपप्रश्न आपण लोटांगणासनाविषयी बोललो जे आधुनिक तुम्ही सुचवलंय हे लोटांगणासन सुद्धा सगळ्यांना करता येण्यास येण्यासाठी सुरक्षित आहे नक्की नक्की पहिल्यांदा आपण ग्रंथामध्ये सांगितलेली व्यायामाची डेफिनेशन बघू व्यायाम कोणाला म्हणायचं काय केलं की व्यायाम आज काय होतं माहितीये सगळ्या महिला म्हणतात अहो आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत मर 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 त्या स्वयंपाकघरात असतो सगळी झाडलोट करत असतो हा व्यायाम होत नाही का तर हा व्यायाम होत नाही केलेलं काम वेगळं आणि व्यायाम वेगळा व्यायाम याचा मी माझ्या हातामध्ये आता, आता वाघभट संहिता आहे वाघभट संहितेमध्ये व्यायामाचा एक श्लोक सांगितला मी मुद्दाम तो वाचून दाखवतो शरीर आयासन जननम कर्म व्यायाम उच्चते असं म्हटलंय शरीर म्हणजे शरीराला ज्या कर्मामुळे श्रम होतात किंवा थकवा येतो त्या उपक्रमाला व्यायाम असं म्हणतात तुम्ही केलेलं काम जे आहे हे व्यायाम ठरू शकतं पण कधी तुमचं लक्ष जर पूर्णपणे त्या कामापेक्षा शरीरावर असेल तर योग या शब्दाचा अर्थ जोडणं असं आहे एकमेकांना जोडून घ्यायचं शरीराला आणि मनाला जोडून घ्यायचं तसं व्यायाम करत असताना तुमचं मन जर तुमच्या शरीरात असलं तरच त्या व्यायामाचा फायदा होईल नाहीतर ते काम ठरेल जसं आमटी ढवळणं हा हे, हे काम झालं परंतु हात असा 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 करणं हा व्यायाम झाला नेमका फरक काय झाला माझं लक्ष जर आमटी ढवळताना आमटीत असेल किंवा भात ढवळताना भातामध्ये असेल तर तुमचं हाताकडे लक्ष असणार नाही भाताकडे असेल मग ते काम झालं तो व्यायाम नाही तुम्हाला हातात काही नसताना जेव्हा तुम्ही हात आता हाताने असं तुम्ही चक्र फिरवताय तेव्हा त्याला व्यायाम म्हणायचा तेव्हा श्रम होतील तुमचं लक्ष कुठे आहे हे महत्वाचं आहे ना नाही तुम्ही हाताने काम करताय परंतु मनात विचार वेगळाचा आहे त्याला सुद्धा योग म्हणत नाही त्याला व्यायाम म्हणत नाही त्यामुळे व्यायाम करताना लक्ष तुमचं तिथेच पाहिजे हे पहिला नियम सगळ्यांना सोपा व्यायाम कोणता असेल तर प्राणायाम श्वास घेणं आता नेहमीचा श्वास घेणं आणि प्राणायाम करण्याच्यात नेमका फरक काय तर जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा आपलं लक्ष जर आपल्या श्वासाकडे असेल तर त्याला प्राणायाम म्हणायचा किंवा कपालभाती म्हणायची किंवा भ्रास भ्रामारी प्राणायाम म्हणायचा किंवा भस्त्रिका प्राणायाम म्हणायचा प्राणायामाचे आणखी वेगवेगळे प्रकार असते लक्ष जाणीवपूर्वक केलेलं श्वसन कर्म हा सुद्धा व्यायाम ठरतो तुमचं लक्ष तेव्हा तुमच्या शरीराकडे पाहिजे तुमच्या मनाकडे पाहिजे तुमच्या स्नायूंकडे पाहिजे तुमच्या मांसपेशींकडे पाहिजे तुमच्या आकुंचन प्रसरणाकडे पाहिजे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित पाहिजे असं असलं तरच तो व्यायाम होईल मग ते काम कुठचंही असो जसं पूर्वीच्या काळी अनेक कामं केली जायची ही कामं आज दिसत नाहीत आपण मला वाटतं हा प्रश्न नंतर घेऊ पूर्वीची कामं आणि व्यायाम आताच्या काळामध्ये सगळ्यात सोपा व्यायाम कोणता तर शाळेत शिकवलेले जे व्यायाम प्रकार आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ व्यायाम प्रकार शाळेतले आठ व्यायाम प्रकार जे सांगितलेले आहेत मग काही व्यायाम उभे होते काही व्यायाम बसून होते हे सगळे व्यायाम केले तरी एक दोन तीन चार अशी वर जाऊन टाळी वगैरे नाही का मारत होतो हा जो रिदम पकडला जातो हा रिदम सगळ्यात महत्वाचा आहे तुमच्या शरीराला तुमच्या मनाकडे ठेवण्यासाठी काही त्याला एक क्रियाकलाप जोडून दिला जातो हा व्यायाम होतो नाहीतर डास तसे आपण मारतोच ना असं डास मारणं काही व्यायाम होत नाही कारण लक्ष तुमचं डासाकडे असतं स्वतःच्या शरीराने जेव्हा आपण जाणीवपूर्वक अशा टाळा वाजवतो तेव्हा तो व्यायाम होतो त्यामुळे साधे सोपे व्यायाम प्रकार कोणते दोरीच्या उड्या मारणं हा सुद्धा व्यायाम आहे उठापशा काढणं हा सुद्धा व्यायाम आहे शाळेत ओणवर राहणं हा सुद्धा व्यायाम आहे श्वासावर लक्ष केंद्रित करणं व्यायाम व्याया हा पण व्यायाम आहे साधा फुगा फुगवणं हा सुद्धा व्यायाम आहे खेळ खेळायचे झाले तर गमती जमतीमध्ये देखील व्यायाम होतात मेणबत्ती लावली आणि ती जोरात फुंकली हा व्यायाम झाला केक वरची मेणबत्ती फुंकायची नाही त्याच्यात तुमच्या तोंडावरचे जंतू त्या केक वर पडतात आणि सगळ्यांना प्रसार होतो रोगाचा केक फुंक केक वरची मेणबत्ती फुंकून वाढीचा साजरा करायचा नाही तो व्यायाम नाही होणार मुद्दाम जाणीवपूर्वक एखादी मेणबत्ती घ्यायची आणि ही मेणबत्ती पेटवायची आणि या पेटलेल्या मेणबत्तीला अंतर लांब करत करत फुंकत न्यायचं म्हणजे माझा ब्रिदिंग टाइम काय आहे हा सुद्धा मला कळतो आणि त्याच्यात नाही खेळ होतो लहान मुलांना अशा पद्धतीने खेळता येतो तो त्यांचा व्यायाम होतो आता ब्रिदिंग एक्सरसाइज कोरोनाच्या काळामध्ये मी सांगितलेलं आमच्या एका व्हिडिओमध्ये की श्वास तुमचा रोखून तुम्हाला धरता येईल एवढा ये वेळ रोखून धरा किंवा कार्बन डायऑक्साईड तुम्हाला बाहेर काढता आला तर तो जास्ती चांगला मग साधा फुगा फुगवणं आपला बलून जो असतो ना बर्थडे केकला वगैरे जो लावतात सजावटीसाठी वापरतात तोंडात घ्या फुगा आणि जेवढ्या जोरात फुंकर मारता येईल तेवढी फुग्यात मारा तो फुगा फुगला जाईल तर फुगा फुगला की तो व्यायाम झाला व्यायाम कसा होईल तुमच्या गालाचे स्नायू तुमच्या घशाचे स्नायू तुमच्या फुप्फुसाचे स्नायू तुमच्या कुशी बरगड्यांचे स्नायू तिथे वापरले जातात म्हणजे हा व्यायाम झाला जाणीवपूर्वक केलेलं काम जाणीवपूर्वक केलेला श्रम आणि त्यामुळे आलेला घाम हा व्यायाम आहे त्यामध्ये लोटांगण आणि प्रदक्षिणा असे दोन व्यायाम प्रकार आपण बघितले साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत त्याचे अनेक फायदे आहेत ते आपण अगदी थोडक्यात बघूया लोटांगण म्हणजे जमिनीवर झोपायचं आडवं आणि लोळत जायचं इकडनं तिकडे तिकडनं इकडे पुस्तक वाचनामध्ये आपला हा व्हिडिओ पण आपण त्याच्यात दाखवलेला लोळण्याचा व्हिडिओ इकडनं तिकडे धावत जाय लोळत जायचं तिकडनं इकडे पुन्हा लोळत यायचं आता म्हणतील हो आमच्याकडे उभं राहायला जागा नाही तुम्ही लोळायला सांगताय मुंबई सारख्या शहरामध्ये जागाच नाही आमच्याकडे आहात तिथेच लोळा गोल 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 तीन फुट बाय सहा फुटचा जर काही तुमचा बेड असेल तर तिथेच गोल 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 <laughs> लोडा, लोडा, गोल लोळा खालची गादी काढायची गादीवर लोळायचं नाहीये जमिनीवर लोळा वाळू लोळा लॉनवर लोळा समुद्राच्या सीशोरला जाऊन तिथे लोळा कुठेही लोळणं आवश्यक आहे मग खाली दगड असू देत माती असू देत वाळू असू देत नाहीतर आणि काही मॅट असू देत गोल लोळणं आवश्यक आहे जर हार्ड सरफेस असेल तर तो अधिक चांगला न्यूटनचा तिसरा नियम काम करतो तुमच्या शरीराचं सत्तर किलो वजन जमिनीवर आणि जमीन पुन्हा सत्तर किलो वजन तुमच्यावर आणि मग तुमचे शरीर मस्तपैकी रगडून निघतात तुमच्याच वजनाचा फायदा तुमची जाळी कमी करण्यासाठी केला जातो तुमच्या अंगातलं फॅट जाळायचं आहे ना मेद जाळायचा आहे चरबी जाळायची आणि जाळायची प्रक्रिया ही उष्णतेने निर्माण होते तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली पाहिजे मग या उष्णतेमुळे शरीरातली एकदा चरबी जाळायला सुरुवात झाली की नंतर ती जळत जाते पण व्यायामाला नियमितता पाहिजे नित्य असा नित्य कर्मामध्ये याचा समावेश केलेला आहे लोटांगण लोटांगणाचा फायदा प्रत्यक्ष काय होतो फायदा असा होतो चेपला चेपला की तुमचं सगळं शरीर तुमच्या वजनाने चेपलं जात चेपलं गेलं तर त्यामध्ये जे असलेले कंटेंट आहे ते बाहेर येतील जसं लिंबू पिळलं तर लिंबू पिळल्यानंतर लिंबातला रस बाहेर पडतो लिंबातली बी बाहेर पडते ऍक्शन महत्वाची कुठची आहे कापण्याची की पिळण्याची पिळण्याची क्रिया महत्वाची आपण जेव्हा शरीराला आयास देतो किंवा श्रम देतो शरीराला लोळायला लावतो ला तेव्हा शरीरातल्या सगळ्या अवयवांवर आपण एक्सटर्नल प्रेशर टाकतो ते दाबतो अवयव ते पिळून काढतो अवयव एकाच वेळा सायमल्टेनियसली तुमचं संपूर्ण शरीर रोल पण होणार आहे आणि प्रेस पण होणार आहे रोलिंग अँड प्रेसिंग दोन्ही एकाच वेळेला होणार आहे आणि म्हणून लोटांगणासनासारखं दुसरं सोपं आसन कुठचंही नाही असं मी म्हणतो आणि हे आसन फक्त भारतामध्येच केलं जातं अन्य कोणत्याही देशामध्ये लोटांगण घातलं जात नाही मुलं रडताना लोळतात हा भाग वेगळा परंतु त्याचा आसन म्हणून आपण वापर करता येऊ शकतो का हो शंभर टक्के करता येतो आणि आपण ह्या लोटांगणांचा वापर करून बघा माझ्या एका पेशंटने एका महिन्यामध्ये साडे दहा किलो वजन कमी केलंय तुमचा विश्वास बसणार नाही मी त्याला सांगितलं दहा पंधरा लोटांगण घाल पण तोच म्हणाला मला की दहा पंधरानी माझं काही एकशे बारा किलो वजन कमी होणं शक्य नाही <laughs> <laughs> मी एकशे बारा लोटांगणं रोज घातली आणि एकशे बारा लोटांगणं रोज घातल्यानंतर त्याचा बेल्ट त्याने मला दाखवायला आणलेला जो बेल्ट त्याला भोक इथे या भोकात लावायला लागत होत ती चार भोक पुढे लावायला लागलं एवढं पोट आवळायला लागलं एवढं पोटही कमी झालं व्यायाम केला फक्त लोटांगण लोटांगण आणि लोटांगण हे लोटांगणासन जे आहे लोळत जायचं त्याचे आध्यात्मिक फायदे पण आहेत सगुण रूपामधल्या एखाद्या भगवंतासमोर जेव्हा आपण साष्टांग नमस्कार घालतो आणि गोल गोल फिरतो सगुण भक्तीचं ते प्रतीक आहे आणि निर्गुणातली उपासना जर आपल्याला करायची असेल माझ्या देहामधल्या असलेल्या आत्मारामाला जर मला नमस्कार करायचा असेल तर माझ्या भोवतीच फिरणं म्हणजे प्रदक्षिणा आहे प्रदक्षिणा जी आहे ही स्वतःमधल्या ईश्वराला ओळखण्यासाठी आणि त्याला शांत करण्यासाठी हे प्रदक्षिणा आहे आणि ह्या प्रदक्षिणेचं आणखीन आध्यात्मिक फायदा आपण बघितला निर्गुणातल्या ईश्वराला नमस्कार विज्ञानिक वैज्ञानिक दृष्टीने आपण प्रदक्षिणेचा समजा एक शोध घ्यायचा झाला तर आपण हे जे गोल 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 फिरतोय ह्या गोल फिरण्यामध्ये एक ऊर्जा तयार होत असते भौतिकशास्त्राप्रमाणे सेंट्रिफिकल फोर्स ना एखाद वावटळ म्हणजे सायक्लॉन जेव्हा असं गोल फिरत 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 येतं आपण व्यवहारामध्ये काय बघतो या गोल फिरण्यामध्ये खाली ज्या वस्तू असतात त्या सगळ्या वरच्या दिशेने जातात ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलतो ह्या गतीमुळे त्यामुळे जे खाली वरून खाली जाण्याची प्रवृत्ती आहे ती मोडते आणि खालून वर जाण्याची प्रवृत्ती वाढते मग आता वरून खाली जाणं आणि खालून वर येणं म्हणजे सगळे आपण जे मधले ब्लॉक्स आहेत हे ब्लॉक्स काढून टाकण्यासाठी ह्या प्रदक्षिणेचा वापर करू शकतो शरीरामध्ये असे अनेक ब्लॉक्स तयार होत असतात आपल्या नेहमीच्या रुटीन दिनचर्येमध्ये जसं वरून रक्त खाली येत आहे वरून अन्न खाली येत आहे वरून हवा खाली जाते मेंदूकडनं सूचना वरून खाली येत आहेत किडनीमध्ये वरून लघवी खाली जाते पित्ताशयात वरून पित्त खाली येतंय हे वरून खाली जाणं जे आहे ना त्यामुळे त्यामधले जे फिल्टर्स असतात हे फिल्टर्स काही वेळात जाम होतात ब्लॉक होतात त्याच्यात व्हॉल्स सारखी रचना असते आता व्हेरिकोज वेन सारखा आजार तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्यामध्ये तुम्हाला असं सा सांगितलं जातं डॉक्टरांकडनं की पायामधल्या ज्या वॉल्स असतात ह्या वॉल्स वर रिटर्निंग व्हॉल्स असतात त्या डॅमेज होतात आणि त्यामुळे खालचं रक्त वर जात नाही खालचं रक्त वर जाण्यासाठी सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे प्रदक्षिणा गोल फिरायचं स्वतःभोवती असं जर फिरत गेलात तुम्ही गोल 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 तर तुम्हाला चक्कर येणार आणि ही चक्कर येऊ नये यासाठी काय करायचं तर तीन वेळा असं फिरायचं आणि तीन वेळा परत उलट फिरायचं mm. मग चक्कर येणार नाही तीन वेळा नको एकदा फिरा एकदा असं फिरा पुन्हा एकदा असं फिरा आता हे उलट सुलट सुलट उलट जेव्हा तुम्ही फिरणार तेव्हा पोटही फिरणार आणि पोटातले सगळे अवयव पण फिरणार आहेत लिव्हर फिरणार यकृत लिव्हर म्हणजे यकृत त्याचंही कार्य असं 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 होत जाईल पित्ताशयाचं जाईल फिर हृदय फिरेल किडनी फिरेल ही फिरेल म्हणजे प्रत्यक्ष काही फिरणार नाहीये मी जसं हातान दाखवतोय तसं पण शरीराला जी गती मिळते त्या गती बरोबर तुमच्या आतल्या अवयवांना पण गती मिळत असते म्हणून तर आपल्या पृथ्वीवर दिवस रात्र होत आहेत ना पृथ्वी फिरतेय म्हणून चंद्र फिरतोय म्हणून चंद्राच्या कला आपल्याला दिसत आहेत म्हणजे फिरण्यामध्ये काहीतरी बदल होतात हे आपण व्यवहारात बघतो शरीरामध्ये देखील असे बदल होत असतात जेव्हा आपण गोल गोल फिरतो तेव्हा शरीरातल्या सगळ्या मेटाबॉलिक चेंजेस ज्याला आपण चयापचय प्रक्रिया आहे ह्या सगळ्या बदलत असतात आणि त्याचा एक आपल्याला खूप चांगला फायदा मिळवून घेण्यासाठी खाली जे असलेले अवयव आहेत त्यांची शुद्धी जर करायची असेल त्यांना जर उलट्या मार्गात भरवायचं असेल त्या उलट्या मार्गाने जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला ते काढता येतं ज्याला उलटी होती असं वाटतं पण ढवळत पण बाहेर काही पडत नाही गोल 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 फिरावं आणि मस्त पैकी बोट घालून रोटी करून टाकावी मस्त वाटत कप सगळा निघून जातो पित्त निघून जातो एकदम फ्रेश एक उदाहरण लक्षात ठेवा म्हणजे लक्षात येईल यंत्रामध्ये जेव्हा आपल्याला पुरण वाटायचं असतं आमच्याकडे पुरण यंत्रामध्ये पुरण वाटलं जातं पूर्वी पाटा वरवंट्यावर वाटलं जायचं पाटा वरवंटा सुद्धा खूप चांगला औषध आहे व्यायाम प्रकार आहे तो आपण जेव्हा पुरण घोटतो त्या यंत्रामध्ये घालून तेव्हा एक पंचवीस तीस वेळा ते चाक असं गोलगोल गोलगोल फिरवल्यानंतर ते चिकट पुरण गुळात शिजवलेलं पुरण आहे हे सगळं त्या चाळणीमध्ये जाऊन अडकतं आणि अडकलेलं पुरण वरच्या पुरणाला खाली जायला देत नाही चाळणी चोकअप होते आता ही चाळणी चोकअप झाल्यानंतर सोडवायची असेल तर काय करायचं उलट्या दिशेने फिरवायचं एक दोन चार वेळा उलट्या दिशेने फिरवलं की तुम्हाला पुन्हा ती चाळणी मोकळी मिळते पुरणात बोट हात न घालता तुम्हाला ते चक्र परत फिरवता येऊ हो शकतं आता हे जे चक्र फिरवलं जात आहे त्याने जसे चाळणीतले ब्लॉक निघून जातात तसे वरून जाणाऱ्या किडनी मधलं जाणारं रक्त जर मध्ये मध्ये काही क्षार अडकवून ठेवत असेल खालून वर जाण्याची जी जीवा दिशा बदलते तेव्हा त्याचा ते फायदा आणखी चांगला होतो वरून जाणारं अन्न खाली जात आहे मळात रूपांतर होत होतं तो पुढे जात आहे कॉन्स्टिपेशन होतंय तिथे अडकतंय मळ पुन्हा उलट्या दिशेने जर आपण ढकललं तर निश्चितपणे पुन्हा कॉन्स्टिपेशन पण कमी व्हायला मदत होणार आहे लघवीतले दोष पित्ताशयातले दोष आतड्यांमधले दोष हृदयातलं कोलेस्ट्रॉल पॅनकिरियामधनं बाहेर पडणार इन्सुलिन हे सगळं नाही का रिव्हर्स जाणार आणि रिव्हर्स झालं तर निश्चितपणे दोन गाड्या समोरासमोर आल्या आणि रस्ता अरुंद असेल तर एका गाडीला गाडी रिव्हर्स घ्यायला लागते आणि मग ती गाडी पुढे गेल्यानंतर योग्य मार्ग मिळाल्यानंतर साईट काढून पुढे जाते तसंच आतड्यामध्ये त्या पित्ताशयामध्ये मध्ये हृदयामध्ये असं जेव्हा साईट ट्रॅकिंग सुरू होतं ना तेव्हा या प्रदक्षिणेचा खूप चांगला फायदा होतो आणि मग एकदा आवागमन सुरू झालं की मग एकदा ट्रॅफिक जाम झालेलं सुटलं की मागणं येणाऱ्या सगळ्या गाड्या व्यवस्थित जात असतात प्रदक्षिणेचा फायदा होतो दोन उदाहरणं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लोटांगण आणि प्रदक्षिणा यांचं महत्व समजून जाईल लोटांगण घालणं म्हणजे लाटणं फिरवणं चपातीचा कणकेचा गोळा आहे आणि त्याची एवढा मोठा गोळा असतो तो आता या गोळ्याची जर मला चपाती करायची असेल पोळी करायची असेल त्याला फ्लॅट करायचं असेल तर त्याच्यावर मला ते लाटणं असं 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 फिरवावं लागेल असं असं जेव्हा फिरवतो तेव्हा त्याची ते चपाती अगदी फ्लॅट नाही का होणार पोटावरनं <laughs> देखील तुम्हाला जर असं पोट फ्लॅट पाहिजे असेल तर काय करायला लागेल तर त्याला तुमच्या शरीराचं लाटणं बनवावं लागेल आणि ते गोल 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 फिरवायचं म्हणून खाली पृष्ठभाग हार्ड पाहिजे लाकडासारखा आणि शरीर देखील लाकडासारखं असं ताणून धरायचं आणि गोलगोल गोलगोल फिरवायचं याचा फायदा जास्ती होतो आता याने शरीर पातळ झालं सगळे शरीरातले ब्लॉक्स निघून गेले प्रदक्षिणेचं उदाहरण लक्षात ठेवायचं झालं तर काय करायला काय करायला लागेल रवीचं उदाहरण लक्षात ठेवायचं दह्यामध्ये जेव्हा वर्ण रवी घातली जाते आणि जेव्हा ती अशी घुसळली जाते एकदा अशी एकदा अशी एकदा अशी एकदा अशी तेव्हा काय होतंय दह्यामधलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर सगळं बदलतं आणि दह्यामध्ये हिडन स्वरूपामध्ये असलेलं लोणी तरंगत तरंगत वर येतं फॅट स्वरूपामध्ये दह्यातलं लोणी जर वर येतं तर पोटातलं फॅट काना येणार करून बघा म्हणजे समजेल शरीराची शरीराची काय म्हणूया आपण त्याला रवी करायची आणि शरीराचं लाटणं करायचं म्हणजे लोटांगण आणि प्रदक्षिणा फायदे तेच होणार आहेत जे त्या पोळीच्या पिठाला होतात आणि दह्यातल्या लोण्याला मिळतात वा गुरुजी मला असं वाटतं की आधुनिक विज्ञान आपण जे म्हणतो हे तुम्ही जे सांगताय ते योगशास्त्र विज्ञानाहून काय कमी आहे हो। तुम्ही करून सांगताय आणि म्हणूनच त्याच्याशी आम्हाला रिलेट करताय गुरुजी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारेन की पु ल लक्षपांडे जसं म्हटलंय की कराचं घड्याळ त्याच्या मनगटाला नाही तर त्याच्या नशिबाला बांधलाय ही परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्येही होत चाललेली आहे वेळ नाही ही खर तर काही वेळेला सबब न राहता परिस्थिती म्हणजे खरोखरच अशी परिस्थिती आलेली आहे अशा वेळेला सकाळची वेळ सोडता इतर कुठल्या वेळेला व्यायाम करता येऊ शकेल का कारण सकाळी सगळ्यांनाच वेळ मिळेल असत नाही सगळ्यात बेसिक नियम असा आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा पोट हलकं असावं पोट रिकाम असावं आता पोट हलक आणि रिकाम केव्हा असणार जेव्हा तुम्ही नाश्ता केलेला नाही किंवा नाश्ता करून झाल्यानंतर तीन तास जेवल्यानंतर साधारणपणे दोन अडीच तीन तास या ना दोन्ही वेळा तिन्ही वेळा म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण जर जा तुमचं झालं त्याच्या पुढे तीन तासांनी तुम्हाला व्यायाम करायला काही हरकत नाही परंतु लक्षात ठेवायचं की व्यायाम करण्यापूर्वी एक नंबरला आणि दोन नंबरला जर होत असेल तर ते जाऊन यायचं टाक्या रिकाम्या करायच्या आणि मग त्याला वळवायचं मग ते व्यवस्थित वळतील सकाळच्या वेळेला व्यायाम करणं चांगलं असं आहे परंतु दुपारची वेळ संध्याकाळची वेळ रात्रीची वेळ ही अगदीच अयोग्य आहे का नाही तुमच्या खाण्यावर जर कंट्रोल असेल तर तुम्हाला व्यायाम करायला कोणतीही वेळ चालेल पोट फक्त रिकामं पाहिजे ही, हो ही सगळ्यात महत्वाची अट आहे नाहीतर तुम्ही व्यायाम करत असताना आता भरल्या पोटी जर तुम्ही प्रदक्षिणा घातल्यात तर ते सगळं उलटं नाही का होणार उलटी होणारच आहे म्हणून भरल्या पोटी व्यायाम करू नका अर्धपोटी व्यायाम केला तरी चालेल आणि व्यायाम करत असताना लक्षात एक मात्र ठेवायचं की आपल्याला ताण द्यायचं आहे मग मा खाली वागताच येत नाही मग खाली वाकलं की दुखतंय हो मग असं म्हणून तर तुम्हाला ते ताण निर्माणच होणार नाहीये पोट जर कमी करायचं असेल तर पोट दुडलं पाहिजे वाकलं पाहिजे पिळलं पाहिजे चेपलं पाहिजे गोल फिरवलं पाहिजे तरच ते पोट कमी होणार आहे आणि विशेषतः या चार पाच ठिकाणची जाडी वाढलेली असते पोटावरची जाडी छातीवरची जाडी दंडाची जाडी मांडीची जाडी आणि सीटची जाडी या पाच ठिकाणी जो काही साठलेला मेदाचा साठा आहे हे जर आपल्याला हलवायचं असेल तर मला सांगा केवळ चालून 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 हे हालणारच नाही अवयव म्हणजे गुन्हा एका अवयवाने करायचा आणि शिक्षा मात्र पायाला गुडघ्याला आणि त्या पायांच्या बोटांना तळव्याना द्यायची असं करून काही फायदा होणार नाही सगळ्याला एकाच वेळेला सायमल्टेनियसली सगळे शरीराचे अवयव जर तुम्हाला चेपता आले तर ते लोटांगण आणि प्रदक्षिणेमध्येच होत असतात तुमचा प्रश्न असा होता की वेळा आपल्याला सगळ्यांची वेळ प्रदक्षिणाने लोटांगण जर घालायला ठरवलं आपण तर पोट ही सगळ्यात चांगली आयडिया वेळ आहे जेवणाची वेळ जर आपण संध्याकाळी सात वाजता ठरवली ती जर आपल्याला पाहता आली आणि मी तर सांगेन ती जेवणाची वेळ सगळ्यात महत्वाची आहे ती पाळा सहा ते सात संध्याकाळची वेळ ही जी आहे या वेळेला जेवून घ्या मग तुम्हाला सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा आणि दहा ते अकरा चार तास रिकामे मिळत ता आहेत मग रात्री झोपताना लोटांगण घालून झोपायला काहीच हरकत नाही झोपायच्या अगोदर तुम्ही लोळलात आणि मग झोपलात तरी शरीर दमलेलं पण असेल आणि फुल चार्ज होऊन तुम्ही झोपाल फक्त आलेला घाम पुसून टाकायचा आणि गादीवर लोळायचं नाहीये हे अगदी कटाक्षाने लक्षात <laughs> ठेवायचं लोटांगण घालत असताना संध्या रात्रीच्या वेळेला समजा तुम्ही लोटांगण घालताय बायकोला समजा उभं केलं आणि तिच्या समोर लोटांगण घातलं केवढा फायदा आहे <laughs> खुश एकदम किंवा नवऱ्याच्या भोवती जर प्रदक्षिणा घातली तर ही पण युक्ती चांगली आहे म्हणजे बायकोसमोर लोटांगण घालणं किंवा नवऱ्याभोवती प्रदक्षिणा घालणं काही वाईट नाही आहे आयुर्वेदामध्ये कुंडलिकावत भ्रमण असा एक शब्द वापरलाय व्यायाम करत असताना शरीर कुंडलिका म्हणजे गोल चक्राकार फिरवणं हा एक उत्तम व्यायाम सांगितलेला सका आहे सकाळच्या वेळेला करा दुपारच्या वेळेला करा संध्याकाळच्या वेळेला करा रात्रीच्या वेळेला करा पण करा आणि नित्य नियमाने करा आज सकाळी केला उद्या संध्याकाळी केला रात्री झोपताना परत केला तर चालेल का हो चालेल तुमच्या सवडीनुसार दिवस काळ बदलला तरी चालेल पण शक्यतो हा नियमाला अपवाद सांगतो शक्यतो नियम असा आहे की सकाळी सूर्योदय झाला की तुम्हाला जो काही मलमूत्र विसर्जन झालेला आहे आणखीन टाकी भरायच्या अगोदर जो काही वेळ मिळालेला आहे नाष्टा होण्याच्या अगोदर नाष्टा ऐवजी आपण जेवणच म्हणतोय सकाळी त्या अगोदरचा जो वेळ आहे हा सगळ्यात चांगला आहे आणि जास्ती वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाहीये हो आज दीड दीड तास व्यायाम करणारी मंडळी मी बघतोय एवढा व्यायाम करण्याची आवश्यकता नाहीये तुमच्याकडे असलेल्या ऊर्जेचा साठा हा टिकवून पुरवून पुरवून वापरायचा आहे हो सगळ्यात जर प्रॉव्हिडेंट फंड संपवून टाकला तर पुढे कसा वापरता येणार पन्नासाव्या वर्षी पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करायचा असतो साठाव्या वर्षी पुढच्या चाळीस वर्षांचा विचार करायचा असतो असलेला साठा सगळा संपवून टाका संपवून टाकू नका कॅलरीज थोड्याशा शिल्लक राहिल्या तरी चालतील तुम्हाला ती अस्वलांची गोष्ट माहितीये का अस्वल बारा महिन्यामध्ये चार महिने त्यांना अन्न काहीही मिळत नाही त्यांना पण मिळत नाही कारण ती अस्वल ध्रुवी अस्वल म्हणतात हाँ. जी बर्फाळ प्रदेशात राहणारी असलेलं आहे यांना चार महिने काहीही खायला मिळत नाही ती चार महिने पुढे मला उपवास करावा लागणार आहे म्हणून आधी सगळा स्टॉक भरपूर भरून घेतात भरपूर जाड होतात आणि नंतर चार महिने त्या बिचाऱ्यांना काही खायला मिळत नाही बर्फच असतो सगळीकडे या चार महिन्यांची त्यांची जीवनचर्या कुठून चालणार आहे त्यांनी आधी जे स्टॉक मध्ये ठेवलेलं आहे गोडाऊन मधल्या स्टॉक मधला स्टॉक वापरला जातो आणि पुढे चार महिने त्यांना तो पुरतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये देखील कॅलरीजचा असा साठा जर आपण काही करून ठेवला तर तो, तो फार मोठी काही गडबड करणार आहे असं समजून जाऊ नका त्याची भीती बाळगू नका शरीरावर जर थोडंसं फॅट असेल तर राहू देत शरीराला जर त्याचा त्रास होत असेल तर शरीर तुम्हाला त्याचा सिग्नल देईल जसं वर चढत असताना धाप लागणं असा प्रकार असतो समजा माझं चौथ्या मजल्यावर घर आहे माझी वाढलेली जाडी किंवा माझं वाढलेलं फॅट मला त्रास देत का हे कसं ओळखणार एक उपप्रश्न मी त्याच्यात घेतो तर त्या जिने चढत असताना मला जर खूप घाम यायला लागला माझी श्वास गती दुप्पट झाली म्हणजे नेहमी मी चौदा श्वास घेत असेल हे जर अठ्ठावीस झाले तर समजायचं हो की माझं आता व्यायाम पुरे झालेला आहे थांबणे आवश्यक आहे याला म्हणतात अर्धशक्ती व्यायाम घाम यायला सुरुवात झाली की थांबायचं मला आता परंतु बाकीच्यांपेक्षा तुलना करण्यापेक्षा माझी स्वतःची शक्ती ओळखायची आणि माझा व्यायाम किती करायचा आहे हे माझं मी ठरवायचं कधीही तुलना करू नका आयुर्वेद असं सांगतो की दुसऱ्याची तुलना करायची नाही त्याच्यापेक्षा मी जाड आहे किंवा माझ्यापेक्षा तो बारीक आहे ही तुलना करू नका तुमची जाडी तुमचं वजन तुम्हाला आटोक्यात आहे का तुम्हाला तुमची कामं झेपतायत का तुमच्या शरीराकडनं तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्हाला दिवसभरातनं मिळतंय का रात्री पडल्या पडल्या झोप येते का सकाळी उठल्या उठल्या छान जाग येते का आणि उठून तुम्ही कामाला लागताय का हे सगळं बघायचं हे जर बघितलं तर कामाला आणि व्यायामाला वेळ बघण्याची घड्याळ बघण्याची मुहूर्त बघण्याची पंचांग बघण्याची आवश्यकता नाही करा पण नियमितपणे करा वा गुरुजी मला असं वाटतं की ह्यामुळेच मला योगशास्त्राबद्दल आवड आहे कारण हे कस्टमाइज आहे प्रत्येक सगळ्यांसाठी जनरल नियम याच्यामध्ये नाहीये आपापल्या शरीरानुसार ते आपल्याला वळवून युक्तीने तुमच्या शब्दात पुढचा प्रश्न गुरुजी असा आहे की अ व्यायाम किंवा व्यायाम सदृश काम व्यायामासारखं फळ देणारं काम शोधून काढा असं तुम्ही म्हणता पण बहुतांश नोकरदार वर्गातली लोक बराच वेळ दिवसातलं बसून असतात त्यांची बैठी कामं असतात तर अशा वेळेला किंवा इतरांनीही व्यायाम सदृश काम शोधून कस काढायचं छान प्रश्न मस्त आपल्या दृष्टिकोन जर आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा असेल तर मला असलेल्या ठिकाणामधन सुद्धा व्यायाम करता येतो आता मी इथे मांडणी घालून बसलोय आज मी, मी दवाखान्यात मांडी घालून बसतो मांडी घालून बसणं हा देखील व्यायाम आहे माझ्या कामाच्या निमित्ताने मला जे काही व्यवहार करायचे आहेत हे मी मला ऍडजस्ट करून घ्यायचे दुसरी हसतील म्हणून मी कशाला माझं दिनचर्या बदलावी किंवा लाईफस्टाईल बदलावी मला बसून चांगलं वाटतंय कम्फर्टेबल आहे मी असा मस्त वेळ की ताणून बसतो खुर्चीवर बसतो तसा पन्नास वेळा मी उठतोय आणि पन्नास वेळा बसतोय ह्या पन्नास उठ्या बश्या माझ्या सहज झाल्या तिथे जाऊन मी गोल फिरतोय इथे येऊन गोल फिरतोय आणि खाली बसतोय माझ्या शंभर प्रदक्षिणा झाल्या झालं की आणखीन कशाला पाहिजे व्यायाम आणि पूर्वीचं काम कसं होतं माहितीये हो आता म्हणजे फार पूर्वी जाऊ नका अगदी दहा वीस वर्षापूर्वी आम्हाला गाडी स्टार्ट करण्यासाठी पायाला पायाने त्या गाडीला किक मारावी लागायची पायाने किक मारणं किंवा रिक्षाची जो हँडल आहे है, तो असा खेचून वर घेणं आणि स्टार्टर मारणं ही प्रोसेस होती आता हाताचंही काम बंद झालं आणि पायाचंही काम बंद झालं आता नुसतं बटनावर आलं नुसतं बोट दाबलं तरी गाडी स्टार्ट होते आता ही कामं जर आपण करायची ठरवली हो तर करू शकणार नाही का नक्की करू शकतो मला असं म्हणायचंय की आपली नेहमीची कामं जी आहेत ही कामं आपण व्यायामाला जर जोडून दिली तर सहजपणे होणार आहे जसं अध्यात्मामध्ये नामस्मरण हे तुमच्या कामाला जोडून द्या असं सांगितलेलं आहे मुखी नाम हाती कामं असं जर असलं तर नामस्मरण पण होतंय कामात पण लक्ष राहतंय लक्ष विचलित होत नाही आणि सतत अनुसंधानात राहतं आणि केलेलं कर्म ईश्वरापर्यंत पोचतंय हा जसा अध्यात्मातला नियम आहे तसा नियम मी काम करत असताना जाणीवपूर्वक जर केलं तर ते काम होणारच आहे बसण्याचं काम आहे आता पोश्चरल काही डिसीज राहतात जशी मान खाली घालून क्लेरिकल जॉब ज्यांना आहे त्यांना खाली खाली खाली, खाली 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 मोबाईल मध्ये आणखी खाली 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 असं जे करायला लागतंय त्यांनी काय करायचं एक दहा पंधरा मिनिटानंतर छान आळस द्यायचा असं मान मागे न्यायची एकदा हात असा घ्यायचा एकदा हात असा घ्यायचा मानेला मागणं धक्का द्यायचा मानेला डाव्या वाजून ढकलायचं उजव्या वाजून ढकलायचं आणि काय करायचं जे आहे तेच नाही सही करून घ्यायचंय एकदा या बाजूला वळायचं एकदा या बाजूला वळायचं तुम्ही बसा ना खुर्चीवर त्या व्हीलचेअर वर बसला तरी चालेल फिरा तुम्ही ती व्हील वी, व्हीलचेअरच फिरवा की गोल 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 <laughs> आजूबाजूला कोण आलंय हे बघण्यासाठी चांगला वापर होऊ शकतो प्रदक्षिणेमध्ये देखील तसंच दस असत उभं राहा आणि गोल फिरा ना तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात तिथलं फक्त उभं राहायचं पाच दहा एक अर्धा तास एक तास काम झाल्यानंतर आणि बघा ऑफिसमध्ये आणखीन कोण कोण आलंय झाली ना प्रदक्षिणा नकळतपणे देखील आपण व्यायाम पण हा व्यायाम आपण करताना जाणीवपूर्वक करायचा आणि परत एकदा उलट्या दिशेमध्ये असं जर कोणी विचारलं तर त्यांना सांगा की आम्ही हा व्यायामाचा एक भाग आहे म्हणून मी उभं राहून फिरलो ओणवर राहायचा हा एक चांगला व्यायाम आहे आता मी जसं सांगितलं हा वरच्या भागाचा व्यायाम करून घेतला खालच्या भागाचा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवरच बसलेले तुम्ही आहात तुमचेच पाय तुमच्या हाताने पकडा आता पाय पकडताना पाय मांडी बाजूला घेतलीत तर तुमचं पोट त्या मांडीच्या मध्ये जाऊन तुमचे पाय तुमच्या गुडघ्याला तुमच्या अंगठ्याला लागणार आहेत जर तुमचं पोट सुटलेलं असेल तर ते मध्ये येणार आहे आणि तुमचं जास्तीत जास्त त्या हात पोचतील सुरुवातीला असं होईल पण नंतर नंतर जेव्हा पोट चेपलं जाईल तेव्हा तुम्हाला फायदा जास्ती होईल जेवायला बसायचंय जेवायला बसताना टेबल खुर्ची जर तुम्हाला वापरायची असेल तर त्या खुर्चीपेक्षा जर टेबल टेबला खाली दुसरं टेबल जर घेतलं खुर्ची काढून जर तुम्ही एक प्लॅटफॉर्म घेतलात त्याच्यावर जर मांडी घालून बसला मांडी घालणं सुद्धा व्यायाम होतो आयुर्वेदानुसार भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार योगशास्त्रानुसार मांडी घालणं व्यायाम आहे पद्मासनात बसा तुमच्या वज्रासनात बसा परमपूज्य स्वामी रामदेव बाबा इंग्लंडला गेले आणि इंग्लंडच्या राणीला त्यांनी व्यायाम शिकवला ते, ते आल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू जो होता त्या इंटरव्ह्यू मध्ये त्याने असं म्हणाले की ज्यांनी आम्हा ज्यांच्या समोर आम्हाला टेकावे लागत होते त्या त्या ब्रिटन साम्राज्याच्या मी माझ्या खाली मांडी घालून बसायला भाग पाडला भारतीय पद्धतीने एखाद्या काय इश्यू कडे बघायचा दृष्टिकोन जो आहे ना त्याला इथे भारतीयत्व असावं लागतं मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीयत्व व्यायाम तुम्हाला दिसू शकतात छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला पाणी काढणं हा व्यायाम उत्तम होता कळशी कमरेवर घेऊन आत येणं हा व्यायाम उत्तम होता डोक्यावर कळशी हातात एक बायडी दुसऱ्या हातात दुसरी, दुसरी बायडी हात कळशीला न लावता कॉन्सन्ट्रेशन करून मनाला पण सहभागी करून इकडे तर गप्पा गोष्टी इकडे तर छान पाणी आहे आणि अशा आपण कितीतरी महाराष्ट्रातल्या किंवा बाहेर देखील पूर्ण भारतामधल्या म्हणून आपण पाणी आणणाऱ्या ज्या बायका आहेत यांनाच देखील हा उत्तम व्यायाम असतो होत असतो मग आता लाकडं आणणाऱ्या बायका भारेच्या भारी डोक्यावर उचलून आणायच्या त्यांना वेगळा व्यायाम वे करण्याची आवश्यकता नाहीये ज्यांना चालून चालून जेव्हा एखादं पत्र वाटप करायचं असेल किंवा पिगमी गोळ्या करायच्या असतील विमा एजंट असतील जे चालून काम करतायत मी सायकल आणि मोटरसायकलचा विचार करत नाहीयेत चालणं एवढा जर त्यांचा व्यायाम असेल तर ते त्यांनी वेगळा व्यायामासाठी वे वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाहीये चालत असतानाच फक्त ब्रिक्स वॉकिंग जर केलं तर ते खूप चांगलं होईल कदम ताल नावाचा एक प्रकार आपल्याला शाळेत शिकवलेला होता हा प्रकार केला तरी सुद्धा उत्तम व्यायाम होतो आहे त्या कामामध्ये आपण जर नीट लक्ष दिलं आणि त्या जागामध्ये शोधता आल्या पाहिजे जसा एखादा गायक ताण घेतो आणि ताण घेताना मध्ये आलाप घेतो मधल्या जागा असतात तो कुठेतरी आ ओ असं काय काय करतो तसं आपण आपली कामं करत असताना मध्ये कुठे मला व्यायाम करता येईल का मध्ये मला श्वासाचा एक प्रकार करता येतील का असं ठरवून जर समजा मी दोन फाईल सहा करून झाल्यानंतर मी अनुलोम विलोम करणार आहे चाल ना व्यायाम सुटली बाई एकदा असं आपण म्हणतो काही वेळा <laughs> हा जो काही मोठा श्वास घेऊन उच्छा सोडणं ही प्रक्रिया हा प्राणायामच आहे एका प्रकारचा एक फक्त तो जाणीवपूर्वक करायचा आणि मग आपल्याला त्याचे फायदे नक्कीच मिळणार म्हणजे व्यायाम म्हणजे फक्त वजन कमी करण्याचं साधन असा जो दृष्टिकोन आहे तो बदलून त्याच्याही पेक्षा वास्ट म्हणावं वा जरा मोठा दृष्टिकोन मनाला आणि आत्म्यालाही जोडून घेतलं तर हे सूत्र आहेत गुरुजी आता आणखी एक प्रश्न विचारते या प्रश्नाबद्दल ग्रंथांमध्ये शास्त्रात काय सांगितलंय आणि बदलत्या काळानुसार त्यात काय बदल करता येतील अशा स्वरूपाचा कि लहान मुलांनी कितव्या वयापासून कितव्या वर्षापासून त्यांनी व्यायाम सुरू करणं अपेक्षित आहे आता आणि बदलत्या काळानुसार जिथे मुलं घरातच आहेत किंवा कोविड नसता तरी सुद्धा टीव्ही मोबाईल ह्याच्याकडे जा जास्त आकृष्ट होतात तर या परिस्थितीत सुद्धा त्यांनी कुठल्या वयात व्यायाम सुरू करावा ज्यांना व्यायामाचं महत्व कळलंय शब्दाचा अर्थ ज्यांना कळतो त्यांना श्वास घ्या म्हणजे काय समजतं श्वास सोडा म्हणजे काय ज्यांना समजतं कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे ज्यांना समजतं ते कोणीही या व्यायामासाठी एलिजिबल आहे हा क्रायटेरिया फास्ट अँड फ्युरियस फ्य। असा फ्य। नाहीये फ्य। 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 परंतु जे रोगी आहे कोणी करू नये ते पहिल्यांदा सांगतो ज्यांना अशक्त पण आलेलं आहे ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय ज्यांना बोला बोलताना सुद्धा धाप लागते ज्यांचं पोट खूप फुगलेलं आहे एक रोग सांगितलाय स्पष्टपणे की ज्यांना अजीर्ण आहे त्यांनी अजिबात व्यायामाच्या फंदात पडू नये <laughs> आता सगळ्यांना अजीर्ण व्हायला लागेल सुरुवात टाळा करण्यासाठी आपल्याला काही निमित्त कोरतं <laughs> अजीर्ण ज्यांना झालंय अजिर्ण या शब्दाची व्याख्या अशी सांगितली आयुर्वेदामध्ये ती व्याख्या सांगून टाकतो संध्याकाळी जेवलेलं जेवण जर सकाळी पचलं नसेल तर त्याला अजिर्ण म्हणतात म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर दोन नंबरचा कॉल तुम्हाला पहिला आला तर समजायचं माझं अन्न पचन झालेलं आहे पूर्ण उठल्या उठल्या जर धावत आपण संडास मध्ये जात असू आणि परत पाच मिनिटात बाहेर येत असू तर आपलं काल रात्रीचं संध्याकाळचं जेवलेलं पचलेलं आहे आता तुम्ही व्यायाम करायला मोकळे आहात म्हणजे तुम्हाला अजिर्ण नाही ज्यांना अजिर्ण आहे त्यांना पोट फुगलेलं असतं डोकं दुखत असतं उलटी झाल्याची भावना असते काही खाण्याची इच्छा नसते भुकेची जाणीव नसते एक नंबरला दोन नंबरला जायची इच्छा नसते परत झोपावं असं वाटत हे सगळे प्रकार ज्याला अजीर्ण असं म्हणतात हे जर असेल तर त्यांनी व्यायाम करू नये इतकं स्पष्ट आयुर्वेदात म्हटलंय तुझा प्रश्न जो आहे तो वयाशी निगडीत सुद्धा आहे माझ्यासमोर वाघवट आहे वाघभटाचार्य काय म्हणतात ते मी तुम्हाला जास्त एका मिनिटात वाचून दाखवतो वाघभट्टा वाघभट्टावर ज्यांनी टीका केली अरुण दत्त त्यांनी काय म्हटलंय बाल म्हणजे सोळा वर्षापेक्षा कमी वयाचा आणि वृद्ध म्हणजे सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचा असा अर्थ घेतला आहे परंतु वर्तमान युगात सोळा वर्षापर्यंतची शाळकरी मुले आणि मुली व्यायाम करतात निरनिराळे खेळ खेळतात त्यामुळे बाल म्हणजे दहा बारा वर्षांपेक्षा कमी असा अर्थ घ्यावा म्हणजेच वृद्ध म्हणजे साठच्या जास्त वयाचा असा अर्थ घ्यावा आजच्या युगात साठ वय झाल्यावर व्यायाम करत राहिल्यास हृद्रोग होण्याची शक्यता वाढते ऋतूनुसार देखील सांगितलेला आहे शीत ऋतूत आणि वसंत ऋतूत बलवान आणि घृत तैल आदिनी युक्त स्निग्ध भोजन करणाऱ्यांनी अर्ध्या शक्तीनेच व्यायाम करावा जास्त केल्यास तो हानिकारक ठरतो इतर ऋतूत मात्र शीत आणि वसंत ऋतूपेक्षाही कमी व्यायाम करावा असं म्हटलेलं आहे ग्रंथात जे सांगितलेलं आहे आपल्याला व्यवहारामध्ये जर आपल्याला ते आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला युक्ती वापरणं आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये ठिकठिकाणी वापरावी लागते तंत्र सांभाळावी लागतात जे अतिशय कृष आहेत जे अतिशय जुनाट आजाराने ग्रस्त आहेत ज्यांना दहा दहा चौदा चौदा अलोपॅथीची औषध घ्यावी लागत आहेत यांनी व्यायामाच्या फलात खरं सांगायचं तर पडू नये चालण्याचा व्यायाम पण त्यांनी करू नये आधी ती औषधं बंद करावी स्वतःला फिट ठेवण्यासाठी श्वासाचा व्यायाम प्रकार जे आहेत हे करावे शुद्धिक्रिया ज्याला म्हणतात त्या शुद्धिक्रिया कराव्या शरीरात साठलेलं आहे ते सगळं बाहेर काढून टाकावं पंचकर्माने शरीराची शुद्धी करून घ्यावी आणि मग व्यायामाला सुरुवात करावी उगाच ज्यांची ढेरी सुटलेली आहे हे असे तुम्ही तनू आहेत त्यांनी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली तर पाठीत भरणार कमरेत दुखणार पाठीचा मणका दुखायला लागणार खांद्यावर लोट येणार आणि नको तेच व्हायला लागणार फायदा होण्यापेक्षा तोटा जास्ती दिसेल त्यामुळे डू अँड डोंट्स आपल्याला लक्षात ठेवायला लागतील व्यायाम कोणी करावा कोणी करू नये याचे नियम सांगितलेले आहेत आता चार पाच वर्षांच्या मुलांकडनं सुद्धा व्यायाम करून घेतात चीनमध्ये किंवा कोरियामध्ये त्यांना अथलेट्स बनवण्यासाठी अहो दोन दोन वर्षाच्या पोरांकडनं त्यांचे व्यायाम करून घेतात त्यांना भिंतीवर काय चढवतात वरण उड्या मारायला काय लावतात पाण्यातनं का काय बुडवून काढतात त्यांना त्यांना फक्त अथलेट्स करायचं असतात आणि त्यामुळे त्यांना शरीर खरं सांगायचं तर ते अत्याचार असं वाटतं मला युट्यूबवरचे काही व्हिडिओ जेव्हा बघतो मी तेव्हा ते अत्याचार असतात असं जे वाटतंय जेव्हा कुठची गोष्ट क्षमतेच्या बाहेर जाते अति सर्वत्र वर्ज येत असं सांगितलेलं आहे अहो रामदेव बाबांनी सांगितलंय प्राणायाम करा अरे पण ती कपालभाती किती वेळा करायची मी रोज दोन हजार कपालभाती करतो अरे फुटू फुटून जातील तुझी एवढं करण्याची आवश्यकता नाहीये मी रोज एक तास रोज एक तास मी अनुलोम विलोम करतो एवढा अनुलोम करण्याच्या सगळा व्यायाम प्रकार मिळून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात संपला पाहिजे त्याला वेळेच बंधन ठेवा उगाच आहे वेळ माझ्याकडे फुकट म्हणून मी घालवतोय असा तसा असं करू नका कोणत्याही गोष्टीला मर्यादा सोडल्या की त्रास होणार हे ठरलेलं असत त्याच प्रकारे आता म्हणजे साधारणपणे मुलांनी पाच सहा वर्षाची असल्यापासून व्यायाम करावा अगदी अगदी जरूर करावा सहा वर्षाची फक्त त्यांनी अतिरेक करू नये लहान मुलं खेळ खेळतात बागेत धावतात एकमेकांभोवती फिरतात उड्या मारतात सायकल चालवतात भांडतात एकमेकांबरोबर आणि त्यामुळे त्यांना फार वेगळा व्यायाम वे अशी आवश्यकता नसते जरी त्यांचं लक्ष त्या शरीराकडे नसलं तरी ग्रोईंग एज असल्यामुळे पाच ते बारा वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यांनी फार काय आईने त्यांच्या काठी घेऊन व्यायाम केलाच पाहिजेच असं सांगण्याची आवश्यकता अजिबात नाही आधी आईने व्यायाम करायला सुरुवात करायची मग मुलांना जबरदस्ती करायची आईने आई आणि बाबांनी व्यायाम करायला पहिल्यांदा सुरुवात करा मुलं तुमचं अनुकरण करत असतात त्यांना वेगळा व्यायाम करा असं सांगण्याची आवश्यकता नाहीये अहो आपण आता युट्यूबवर बघतोय ट्यूबवर सगळ्या मालक जर व्यायाम करत असेल त्यांचा सुद्धा व्यायाम करतो आणि मांजर सुद्धा व्यायाम करायला लागतात पशुपक्षी देखील त्यांच्याकडनं शिकतात मुलं का नाही शिकणार आधी केले मग सांगितले आधी आई वडिलांनी व्यायामाला सुरुवात करा आधी त्यांनी लोटांगण घालायला सुरुवात करा मुलं आपोआप त्या मजेमध्ये सामील होत असतात त्यामुळे वयाचं बंधन तसं काही ठेवू नका आता तर एकशे दहा वर्ष आताच पद्मश्री मिळालेल्या ज्या एक पंजाबी बाई आहेत त्यांचं वय एकशे तीन नव नवदाव्या वर्षी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली पण हे एक्सेप्शनल केस असतात हे एक्सेप्शनल म्हणून बघायचं असतं नियमाला अपवाद असतात त्यांचं नव्वद वर्ष त्यांना झेपतय म्हणून मी नाही जमणार प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे वाताची प्रकृती असेल हाड तुमची ठिसूळ असतात या फार फंदात पडू नका कफ प्रकृती असते त्यांनी सुद्धा फार त्या स्थूल शरीराला लोटांगण प्रदक्षिणा सगळ्यांसाठी सांगितली त्या दोन्ही व्यायाम प्रकार पण बाकीची जी योगा योगासनं करायला हरकत नाही परंतु काही प्रकार जे आज केले जात आहेत विशेषतः जिम मधले व्यायाम प्रकार जे आहेत ते फार खतरनाक आहेत असं मी म्हणेन आणि त्याचा पुन्हा एकदा आपण एक वेगळा एपिसोड करू जिम वर पूर्ण एक एपिसोड होऊ शकतो एवढं मटेरियल जिम मधल्या व्यायामांविषयी मला सांगायचं संग, आहे असं मला वाटतंय त्यामुळे व्यायाम करताना वयाचा विचार करून मुलांनी तीन चार वर्षापर्यंत पासून केला तरी चालेल ऐंशी पर्यंत ज्यांचा फिटनेस चांगला आहे त्यांनी व्यायाम करायला काही हरकत नाही मला वाटतं माझ्या पुढच्याही प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं ऐंशी म्हणजे आपली शक्ती ओळखून आपल्या अर्ध्या शक्तीचा व्यायाम सगळ्याच वयातल्या लोकांनी करावा असं तुम्हाला हो 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 जे ग्रंथात सांगितलेलं आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे केव्हाही कुठेही कधीही व्यायाम जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचे फायदे हे दिसणारच आहेत परंतु पुन्हा योगासन आणि व्यायाम याच्यातही थोडासा फरक आहे हा योग म्हणजे योग म्हणजे मन आणि शरीर जोडून घेऊन त्याला केलेली आसनं म्हणजे योगासन योग ऋषी पतंजली महाशयांनी महाराजांनी जे सांगितलेलं आहे आसन करायचं त्यासाठी तुम्हाला आधी यम नियम पाळले पाहिजे ते यम नियम पाळून झाल्यानंतरच आसन सांगितले यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अष्टांग योग इथे सांगितलेला पण त्याच्यातलं आसन हे तीन नंबरला आहे यम नियम पहिल्यांदा पाळा मग आसन मग प्राणायाम अशा त्या स्टेपने पुढे जायचं आहे मी पहिले दोन नियम पाळणारच नाही नियम आणि नियम म्हणजे एक माझ्यासाठी आणि एक समाजासाठी असे दोन नियम आहेत सांगितले अहिंसा असत्य अस्त्य ब्रह्मचार्य अपरिग्रह हे, हे जसं स्वतःसाठी सांगितले सामाजिक काही नियम पाळणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्ही आसन सिद्ध करायचं आहे तोपर्यंत नाही आणि हे सगळं करत असताना तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही विकृती नकोत विकृती असून जर तुम्ही आसन केलं वात वाढलेला आहे आणि तुम्ही आसन केलं तर काय होणार त्याचाही परिणाम सांगतो आमच्याकडे गावामध्ये जत्रेमध्ये असे फुगे मिळतात लांब फुगे असतात याला काकडी फुगे असे म्हणतात काकडी सारखे दिसतात म्हणून काकडी फुगे त्याला एका बाजूने असं दाबलं की त्याच्यातली हवा दुसऱ्या बाजूला जाते दुसरीकडे वरण दाबलं तर त्याची हवा खालच्या बाजूला येते मधनच तो पिळला तर दोन्ही बाजूला हवा जाते या काकडी फुग्यामधली जी हवा आहे ती आम्ही जशी हवी तशी त्याला बायफरकेट करून घेऊ शकतो शरीरामध्ये आतड्यांमध्ये स्नायूंमध्ये मांसामध्ये आयुर्वेद म्हणतो वाताचं वहन होत असतं आणि या वाताला जर योग्य गतीमध्ये आपण हलवलं नाही आणि जर त्याला ताण देऊन जर जबरदस्तीने वळवायचा प्रयत्न केला तर तो तिसऱ्या जागी घुसतो आणि मग लचक भरणं नावाचा प्रकार होतो mm. आई ग गो, गमरेत गोळा आला ग गो माझ्या असं आपण म्हणतो किंवा अशी वर्ण काहीतरी वस्तू काढायची आणि लचक भरली हे जे काही होत हे तुमच्या शरीरातल्या स्नायूंमधलं तेल संपलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतलं तर व्यायाम करण्याचं वय लक्षात घ्या त्या स्नायूंमधली ताकद लक्षात घ्या आणि मग व्यायाम करा उगाच माझं वजन सत्तर किलो आहे म्हणून मी अशी वजन उचलणार वर्ण खाली खाल अरे स्नायू तुटले तर काय करणारेस हे जे लिगामेंट टिअर्स आहेत हे सगळ्यात जास्त जिम मधल्या लोकांकडनं होतात ऍक्सिडेंट मध्ये इंजुरी असतातच जिम मधल्या लोकांचे हे टिअर्स होण्याचे प्रकार खूप जास्त आहेत आणि एकदा तो मसल टिअर झाला तर तो रिपेअर करणं जरा कठीण असतं कारण मुळामध्ये या स्नायूंचे जी बंधन असतात ह्याला रक्तपुरवठा देवाने कमीच दिलेला आहे पांढऱ्या रंगाचे जे प्रतान असतात मांसाचं शेवटचं जे टोक आहे ते जर टिअर झाले तर तुम्ही कामात संपलात म्हणून समजा त्यांना सांभाळूनच करायचंय शक्तीपेक्षा जास्ती व्यायाम करू नका आणि आहे माझ्याजवळ जिम आणि माझ्याजवळ आहेत पैसे आणि मला रात्री दहा वाजता सुद्धा जिमला जायचं असतं जर जेवण तुमचं सात ला झालं तर अकरा वाजता तुम्हाला व्यायाम करायला हरकत नाही परंतु ते सुद्धा एक्सेप्शनल केसमध्ये सकाळी जर अजिबातच उठायला मला सकाळी उशिरा उठायची सवय आहे म्हणून मला सकाळी व्यायाम नाही चालणार सकाळी उठण्याची सवय पहिल्यांदा लावून घ्या ब्राह्मूर्ती आहेत त्यासाठी लवकर झोपण्याची सवय लावून घ्या मग तुम्हाला व्यायामाला वेळ निश्चितपणे काढता येणार गुरुजी मला वाटतं मला किंवा माझ्यासारख्याच इतरांना आपल्या प्रेक्षकांना जे जे काही म्हणून प्रश्न असतील व्यायामासंदर्भात संदर्भात त्यातल्या बऱ्याचशा मूलभूत प्रश्नांची उत्तर आज तुम्ही दिल्यात गुरुजी तुमचे खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही पुन्हा आमच्यासाठी उपलब्ध राहिलात आणि अशीच गरज पडत राहील आणि तेव्हा तुम्ही आमच्यासाठी येत राहा अशी तुम्हाला विनंती करते मंडळी व्यायामा विषयीचे काही मूलभूत प्रश्न आणि बदलत्या काळानुसार आपल्याला पडलेले प्रश्न या प्रश्नांची उत्तरं आज आपण नामले गुरुजींकडून जाणून घेतली असेच प्रश्न आपण पुढेही विचारत राहणार आहोत तेव्हा बघत राहा आरोग्य रहस्य धन्यवाद